कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं नेहमीप्रमाणेच हार्दिक स्वागत. आणि आज आपण जो विषय निवडलाय तो विषय लिमिटेशनचा, अर्थात मर्यादेचा. आता आपण म्हटलं कायद्यामध्ये मर्यादा कुठची आली, तर 100% आली. मित्रांनो लक्षात ठेवा, खास करून दिवाणी न्यायालयात लिमिटेशन या शब्दाला म्हणजे मर्यादेला फार महत्वाचं असतं. याचं कारण आहे, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या हक्कावरती झोपा काढत असाल आणि तुम्ही झोपा काढले आहेत, उदाहरणात द्यायचं झालं तर तुमच्या शेतातनं कोणतरी व्यक्ती 12 वर्ष त्याचा वापर करतोय, येतोय जातोय रस्त्या म्हणून वापर करतोय आणि तुम्ही त्याला अडवलं नाही, हटकलं नाही, तर तो माझा वहिवाटीचा हक्क सांगू शकतो आणि तुम्हाला तो अडवू शकतो त्यात कुठे कुंपण घालण्याकरता. पण हे 12 वर्षाच्या आत तुम्ही हे केलं तर तुमचा अधिकार संरक्षित राहतो. त्यामुळे तिथे लिमिटेशन आहे, किती वर्षापर्यंत कुठची गोष्ट तुम्ही रोखू शकता, अडवू शकता, थांबवू शकता, हा एक भाग. तसंच प्रत्येक दाव्यामध्ये दाव्याचा निकाल लागला की निकाल लागल्यानंतर त्याच्यावरती प्रत्येक जो हरलेला व्यक्ती आहे, समजा तर मी याचिका केली आणि याचिका माझी फेटाळली गेली खालच्या न्यायालयाने, तर किती दिवसात मी त्या याचिकेविरुद्ध माझ्या त्या निकालाविरुद्ध अपिलात जाऊ शकतो, त्याला एक मर्यादा आहे. काही ठिकाणी 3 महिन्याची आहे, काही ठिकाणी 6 महिन्याची, काही ठिकाणी 9 महिन्याची आहे. हायकोर्टात जाण्याकरता काही मर्यादा आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मर्यादा ओळखणं गरजेचं आहे. आता दुसरा भाग, मर्यादेचा समजा धरून चला 3 महिन्याची मर्यादा आहे, 90 दिवसाची मर्यादा आहे आणि नेमकं 90व्या दिवशी सुट्टी आली, रविवार आहे किंवा राष्ट्रीय सुट्टी आहे, तर त्याच्या एक्झॅक्ट पुढच्या दिवशी जेव्हा कोर्ट चालू असतं त्यावेळेला तो दाखल करता येऊ शकतो. फक्त तुम्हाला दाखवावं लागतं की ते 90व्या दिवशी सुट्टी होती. दुसरा एक लहानसा पटकन एक भाग नक्की सांगतो की ज्यामध्ये फौजदारी भाग आहे, फौजदारी कायद्यामध्ये सहसा जिथे महत्त्वाचा असा गुन्हा घडलेला आहे त्या गुन्ह्याकरता कुठलीही लिमिटेशन नाही. म्हणजे 25 वर्षापूर्वी खून केला होता, हो आता कशाला सांगताय, झालं की लिमिटेशन नाही आहे. फौजदारी कायद्याला लिमिटेशन नाही, त्यामुळे 25 वर्षानंतर सुद्धा तुम्ही केलेल्या गुन्ह्याची उकल झाली तर तुम्हाला त्याला सामोरं जायचंच आहे, हे डोक्यात राहू द्या. मग सिव्हिलच्या ह्याच्यामध्ये म्हणजे दिवाणी न्यायालयामध्ये जात असताना शेवटी एक भाग जाता जाता सांगतो की ज्याला हक्क सुरक्षित करायचा आहे, तो व्यक्ती समजा त्याला दुर्दैव म्हणजे तो विडा झाला किंवा तो अपंग झाला, तर अपंग झाल्यामुळे त्याला कुठेही आठवतच नाही आहे, डोक्यावर पडलं आठवत नाही, गजनी अटेरम झाला, गजनीचा ॲटम कसा होता तसा झाला, आठवतच नाही, तर ज्या दिवशी तो 12 होईल तिथून त्याचं लिमिटेशन चालू होतं. दुर्दैवाने त्याचा अंतच झाला, मृत्यू समजा तो त्यातनं बाहेर आला नाही, तर त्याचे जे हितसंबंध राखणारे आहेत ते त्याचा मृत्यू झाल्यापासून ते लिमिटेशन चालू होतं, त्याच्या त्यांनी त्याकरताचा दावा केला पाहिजे. मला असं वाटतं थोडक्यात अगदी क्रिस्पी भाषेमध्ये बोलायचं झालं तर लिमिटेशन म्हणजेच मर्यादा या शब्दाचा अर्थ मी तुमच्यासमोर मांडला. तुम्हाला तो नक्कीच आवडला असेल असं खात्री वाटते. पुन्हा एकदा वेगळ्या अशा विषयांवरती आपण नक्कीच बोलू. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत, इथेच थांबतो. धन्यवाद.